आज दिवसभर गाजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखती संदर्भातले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हुकुमशाहीचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातो. अंगावर येणाऱ्या विरोधकांना शिंगावर घेणारे नेते अशी मोदींची प्रतिमा. पण मोदींनी आज खिलाडी अक्षय कुमारला दिलेल्या अराजकीय मुलाखतीतून दिसलेले राजकारणापलीकडचे मोदी अनेकांना भावले. पाहुयात अराजकीय मुलाखतीमागचा राजकीय अर्थ नेमका काय. आज मैं आपको बताऊं कि मैं मुझे मौका मिला यहाँ हमारे प्रधानमंत्री के घर पे आने का और इनसे बातचीत करने का. खिलाड़ी अक्षय कुमार ने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अराजकीय मुलाखतीची देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियात ट्रेंड झालेल्या या मुलाखतीवर विरोधकांनी निशाणा साधलाय, तर अनेकांना या मुलाखतीतून समोर आलेले मोदी वेगळे वाटले. देखिए, अलाउद्दीन चिराग मुझे मिल जाए और सचमुच में उसके पास ताकत होगी जी, तो मैं उसे कहूँगा कि तुम जितने भी ये समाजशास्त्री हैं या जो एजुकेशनलिस्ट हो, उनके दिमाग में भर दो कि भावी पीढ़ी को ये अलाउद्दीन चिराग वाली कथा सुनाना बंद करें कि ऐसा कोई अलाउद्दीन होता है और ईशा इच्छाएं पूरी करता है. मैंने कहा उसको मेहनत करना सिखाओ. कायम गंभीर वाटणाऱ्या मोदींचं खळखळून हसणं, अगदी स्वतःवर होणाऱ्या विरोधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोदींच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू होता. तो ये रोहित शेट्टी जो है ये एक्शन डायरेक्टर हैं वीर नरेंद्र मोदी जी, और अगले दिन आपको उनका इतना असर पड़ा, सीधा मोटरसाइकिल लिया आपने निकल पड़े. तो ये मीम देख के आपको कैसा लगता है? मैं एंजॉय करता हूँ. मैं उसमें मोदी को कम देखता हूँ, क्रिएटिविटी को ज़्यादा देखता हूँ. तो मुझे उस क्रिएटिविटी के प्रति यानी मेरा घोर भी विरोध होगा, मुझे बड़ा मजा आता. क्या बड़े सटीक तरीके से कहा. राजकारणात विरोधकांना थेट शिंगावर घेणाऱ्या मोदींचं विरोधकांशी राजकारणापलीकडेही एक नातं आहे हे मोदींचं सांगणं त्यांच्या प्रतिमेला छेद देणारं होतं. कट्टर मोदी विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी मोदींसाठी दरवर्षी 2 कुर्ते पाठवतात हे सांगून मोदींनी राजकीय नुकसान करून घेतलं की ममतांना चितपट केलंय याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे. आपको हैरानी होगी और वैसे मैं ये बोलूंगा तो चुनाव में मेरा नुकसान भी हो सकता है. लेकिन ये ममता दीदी साल में आज भी मुझे 1-2 कुर्ते खुद सिलेक्ट करने जाती है और मेरे लिए 1-2 कुर्ते भेजती है. अच्छा, दैट इज समथिंग वेरी बिग टू नो अबाउट. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर आलेल्या मोदींच्या या अराजकीय मुलाखतीचे अनेक राजकीय अर्थ आहेत. विरोधकांकडून कायम हुकुमशहा अशी इमेज पोर्ट्रेट केली जात असताना मोदींची ही मुलाखत त्याला छेद देण्याचा प्रयत्न आहे का? आणि अब की बार मोदी सरकार नाही याचा अंदाज आल्यानं अब की बार NDA साठीची ही सर्व स्वीकारार्ह प्रतिमा बनवण्याचा मोदींचा प्रयत्न आहे का, असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेत. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. मोदींनी आज अक्षय कुमारला ही मुलाखत दिली, पण ही मुलाखत विरोधकांच्या मात्र टार्गेटवर राहिलेली आहे. विरोधकांनी निशाणा साधलाय. पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीला राहुल गांधींनी शायरीतून उत्तर दिलेलं आहे. राहुल गांधी म्हणतायत की हकीकत रूबरू हो तो अदाकारी नहीं चलती, जनता के सामने चौकीदार मक्कारी नहीं चलती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जी मुलाखत दिली ती सोशल मीडियापासून सर्व माध्यमांमध्ये झळकत असतानाच त्यांनी आजच्या या मुलाखतीत एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली की जे विरोधक आहेत, कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी या आपल्याला 2 कुर्ते पाठवतात असं सांगितलं. त्यावर ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की मोदींना मिठाई दिली, गिफ्ट दिले, पण मत देणार नाही असा टोला देखील ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी टीका केलेली आहे. राहुल गांधी काय म्हणतायत आपण बघतोय. हकीकत रूबरू हो तो अदाकारी नहीं चलती, जनता के सामने चौकीदार मक्कारी नहीं चलती. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी आणि शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी आणि रोड शोसाठी वाराणसीत असणार आहेत.
मोदींसाठी यंदा SPG ने अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. बघूयात त्या संदर्भातला रिपोर्ट. 10,000 पोलीस आणि सुरक्षा जवान, 15 IPS अधिकारी, गुप्तचर विभागाचे 150 अधिकारी, SPG चे IG वाराणसीत तळ ठुकून ही तयारी आहे मोदींच्या वाराणसी दौऱ्यासाठीची. गुरुवार आणि शुक्रवारी पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर असणार आहेत. गुरुवारी दिवसा त्यांचा 7 किलोमीटरचा रोड शो आहे, तर संध्याकाळी गंगा आरतीत ते सहभागी होणार आहेत. शुक्रवारी मोदी उमेदवारी अर्ज भरतील आणि या दौऱ्यासाठी SPG ने अभेद्य असं सुरक्षा कवच आखलंय. यासाठी एकूण 10,000 पोलीस कर्मचारी आणि इतर सुरक्षा दलांचे जवान तैनात करण्यात आले. 1,000 पोलीस कर्मचारी साध्या वेशात नजर ठेवणार आहेत. SPG चे IG आलोक शर्मा वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बैठका घेऊन सुरक्षेचं नियोजन करतात. 15 IPS अधिकारी आणि SPG चे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या सुरक्षेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असेल. रोड शोच्या मार्गावर जी दुकानं आणि घरं आहेत त्यांच्या मालकांची पडताळणी सुरू आहे. इतर घरांवर ड्रोनच्या साह्यानं नजर ठेवण्यात येते. गच्चीवर वीट, दगड तसंच काठ्या ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व हॉटेल्सकडून पर्यटकांची सविस्तर यादी मागवण्यात आली आहे. खबर आहे की गुप्तचर विभागाचे 150 जास्त अधिकारी वाराणसीत आहेत. रोड शो दरम्यान ते गर्दीत मिसळून करडी नजर ठेवतील. 15 दिवसांपूर्वीच SPG कामाला लागलंय. मोदींच्या हेलिकॉप्टर मार्गावरही SPG ने तालीम करून पाहिली आहे. सुरक्षेचा प्रोटोकॉल तोडून लोकांमध्ये मिसळणं मोदींना आवडतं आणि ते त्यांनी अनेकदा केलं. त्यामुळे SPG समोर मोठं आव्हान आहे, पण स्थापनेपासून SPG ने आपलं काम नेहमीच चोख बजावलंय, त्यामुळे यंदाही ते उत्तम कामगिरी करतील यात शंका नसावी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या उमेदवारीवरून सुरू झालेल्या वादाचा चेंडू आता NIA कोर्टानं निवडणूक आयोगाकडे टोलवलाय. साध्वीच्या उमेदवारीचा निर्णय आपल्या अखत्यारीतीत येत नसून तो निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा असं NIA कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे साध्वीला मोठा दिलासा मिळालाय. मालेगाव बॉम्बस्फोटातील मृतांच्या नातेवाईकांनी NIA कोर्टात साध्वीच्या विरोधात याचिका दाखल केली. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वीला निवडणूक लढवायला बंदी घालावी आणि तिचा जामीन रद्द करावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली. मात्र कोर्टानं याचिका फेटाळून लावली. तसंच भाजपचे विद्यमान खासदार आलोक सांजर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. आलोक यांचा उमेदवारी अर्ज हा भाजपचा प्लॅन बी असल्याचं बोललं जात होतं, मात्र आता चित्र स्पष्ट झालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईच्या सभेत आज त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या मुंबईच्या भांडुपमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी शहीदांचा अपमान करणाऱ्या साध्वीला भाजपनं तिकीट कसं दिलं असा खडा सवाल विचारला. सगळीकडे खोदून ठेवलंय, गाडी जायला रस्ता. आमचे हेमंत करकरे यांच्याबद्दल कधी तुम्ही पुढच्या पोलीस खात्यामध्ये विचारून घ्या, माणूस कसा होता. विनाकारण कोणाला तरी त्रास देणारा माणूस नव्हता. पण ज्या वेळेला बॉम्बस्फोटामधली व्यक्ती ज्या वेळेला येते, मग ती कोणी का असे ना. आतंकवाद हा आतंकवाद असतो, त्याला कुठचा आलाय धर्म. बॉम्ब फुटताना बॉम्बला माहितीच नसतं की याच्यामध्ये कुठच्या धर्माची माणसं मरणार आहेत. पण आमच्या पोलिसांचा अपमान केल्यानंतर त्यांना परत तिकीट दिलं जातं, त्याचं समर्थन केलं जातं, काय भारतीय जनता पक्षाला म्हणायचं. आणि हे सत्तेवरती आहेत, हे सत्तेवरती नुसते नाही, हा सत्तेचा माज आहे, माज. खरं तर लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे हे भाजपवर टीकेची झोड उठवत आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओला जशास तसं उत्तर देण्यासाठी भाजपसुद्धा सज्ज झाली आहे. येणाऱ्या 27 तारखेला भाजपकडून मनसे स्टाईलनं लाव रे तो व्हिडिओ असं सांगत मनसेचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचं विनोद तावडेंनी सांगितलंय. भाजपच्या कामांची पोलखोल राज ठाकरेंकडून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मदत होईल अशा पक्षांना मतदान करू नका असं आवाहन राज ठाकरे करत आहेत. त्यामुळे आता भाजपही पलटवार करणार असल्याची चर्चा आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभा होत आहेत त्याच स्टाईलने 27 तारखेला भारतीय जनता पक्षामार्फत त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याची वास्तविकता
एकत्रितपणे दाखवण्यात येणार आहे. फेसबुक लाईव्ह करून त्या गावच्या उपसरपंचाने डिजिटलचा पर्दाफाश केला होता. त्या चिलेचा आज मी सांगितलं त्याने स्वतःच फोटो दिला होता, स्वतः पाकिस्तानच्या याच्यावर टाकला होता ते आहे. आणिही त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सगळे 27 तारखेला भारतीय जनता पक्षामार्फत त्यांच्याच पद्धतीने लावले व्हिडिओ असं करून दाखवलं जाईल. काँग्रेसनं इंजिन भाड्यानं घेतलं असून ते तोंडाच्या वाफेनं चालू पाहतायत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. दरम्यान काळा चौकीतल्या सभेत मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या कालच्या आरोपांना काय उत्तर देतात हे पाहणं रंजक होतं. तर राज ठाकरेंची तोफ भांडूपमध्ये आज धडाडलेली आपण बघितली. इतके नादान आहेत, त्यांना शौचालय कसे बांधले जातात हे देखील समजत नाही. आता या मुंबईमध्ये काही पक्ष किरायाने गेले आहेत, आपल्याला माहिती आहे ना, काही पक्ष भाड्याने मिळून राहिले आहेत. पूर्वी मोटरसायकल भाड्याने मिळायची, सायकल भाड्याने मिळायची, मोटर गाडी भाड्याने मिळायची, आता अख्खं रेल्वे इंजिन काँग्रेसने भाड्याने घेतलं आहे. आणि हे जे रेल्वे इंजिन आहे ना हे चालत नाही, हलत नाही, डुलत नाही. याचे पुर्जे विधानसभेत गेले, उरलेले पुर्जे महानगरपालिकेत गेले, नगरपालिकेत याचं काहीच उरलं नाही. या इंजिनला असं वाटतं की तोंडाच्या वाफेनंच इंजिन चालवता येतं. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या अजून एका मालमत्तेचा लिलाव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. ही मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकर आणि दाऊदच्या आईच्या नावे आहे. अँटी स्मगलिंग एजन्सीकडून या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर यांच्या हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं रोहित शेखरची पत्नी अपूर्वाला अटक केली आहे. रोहितचा 16 एप्रिलला संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. रोहित शेखरचा गळा दाबल्यानं आणि गुदमरून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघड झालं. त्यानंतर संशयाच्या आधारावर पोलिसांनी अपूर्वाला ताब्यात घेऊन तिची तब्बल 3 दिवस चौकशी केली. त्यानंतर अपूर्वानं रोहित शेखरच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतरची बातमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची. लोकप्रिय टिकटॉक ॲपवरील बंदी उठवण्यात आली आहे. मद्रास हायकोर्टानं टिकटॉकला सशर्त परवानगी दिली आहे. कोर्टानं बंदी उठवली आहे पण सोबत काही अटीसुद्धा घातल्यात. ॲपवर अयोग्य आणि पॉर्नोग्राफिक व्हिडिओ येता कामा नाहीत असं कोर्टानं स्पष्ट बजावलं आहे. टिकटॉक या ॲपवर अश्लील व्हिडिओ टाकले जात असल्यानं त्याच्या विरोधात मोठी नाराजी होती. पण टिकटॉकमुळे अनेकांना त्यांची प्रतिभा जगासमोर आणण्याचं व्यासपीठ मिळालं होतं. बंदी हटल्यानं अशा कलाकारांना नक्कीच दिलासा मिळाला आहे आणि ज्याला गरिबांचं बॉलिवूड म्हटलं जातं ते पुन्हा खुलं झालं आहे.